ग्रामीण भागाचं चित्र असं आहे की कुठल्या गावात गेलं पाच तर बियर बार भेटते. ते म्हटलं कोणती लावणी चालली असेल गड्या, पाडाला पिकला आंबा घेत असेल बाई कसं नाचत असेल गड्या. महाराजाच्या जागी त्याला बाई दिसू लागली नाचली. आजकालचा सोशल मीडियाचा जमाना आहे. बरं सोशल मीडिया इतका फास्ट आहे तुम्हाला कुठेही खाटा 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 असं लगेच सांगता येतं ते. तो इतका सोशल मीडिया फास्ट झालाय. मला बघितलं तर माझ्यावर म्हणते का हे कस काय आलं इथे पटकन एखाद्या दिवशी म्हणायचे म्हणून म्हणलं कधीतरी महाराजाला रामराम झाला. आणि आमच्या सिनेमावाल्यांनी काय केलं, डॉक्टर सुद्धा म्हणतो जाऊ द्या आता देवाचं नाव घ्या काही सांगता येत नाही यांचं. कोविडच्या 2 वर्षांनी आपल्याला आयुष्य शिकवलं. आता ह्यांच्या पिढ्या दर पिढ्या गेल्या म्हणजे 12व्या शतकाच्या आधीपासून ह्यांची परंपरा चालू आहे. माणसं सुधरले नाही, 2 वर्षांनी जागेवर आणले. कोविडच्या 2 वर्षात सगळ्यांना लक्षात आलं आपल्याला फार कशाची गरज नाही. खूप उड्या मारणारे पुन्हा खाली आले, नॉर्मल झाले. पण या 2 वर्षाच्या कालखंडात सगळ्यात महत्वाची गरज निर्माण झाली ती आरोग्य सुविधा आपल्याकडच्या फार बऱ्या नाहीत हे लक्षात यायला सुरुवात झाली. ग्रामीण भागाचं चित्र असं आहे की कुठल्या गावात गेलं 5 तर बियर बार भेटते, दवाखाने तेवढे भेटते याची गॅरंटी नाही. ग्रामीण भाग जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे. ग्रामीण भागातली माणसं तुम्ही मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत देश महासत्ता होत नाही. देशांतर्गतच फाळणी झाल्यासारखं वाटतं. इंडिया वेगळा भारत वेगळा. इंडियावाली वेगळ्याच धुमकीत, भारतावाली वेगळ्याच धुमकीत. त्यांना जोडायचं कोणी? डॉक्टर कासारांसारख्या पिढीने जर हा विचार केला, ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स उच्च शिक्षा विभूषित माणसं जर स्वतःहून आली तर ग्रामीण भागाचं चित्र पालटेल याविषयी मला खात्री आहे. राजकीय परिस्थितीने ते पालटेलच याची खात्री मी देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही. पण उच्च शिक्षा विभूषित माणसं जर ग्रामीण भागात आली तर ग्रामीण भाग सुधारायला मदत होऊ शकतो. आज तुम्ही ही पहिली मुहूर्त मेढ रोवली आहे. यामध्ये माझी एक विनंती अशी आहे, जे अत्यंत गरीब घरातील पेशंट्स आहेत त्यांच्यावर उपचार करताना तुमच्या नफ्याचा विचार करू नका. कारण परमेश्वराने फार साधी गोष्ट केलेली आहे, आपल्या सगळ्यांना या भूमिका दिलेल्या आहे. आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवस जायचं आहे. एखाद्या माणसाकडं 25,000 कोटी आले म्हणजे तो आयुष्यभर अमर राहील असली काही भानगड नाही, तोही जाणारच आहे. कधी जाईल ते सांगता येत नाही उलट त्याच. आपण कोणीच अमर नाही आहेत, आपल्या सगळ्यांना या भूमिका मिळालेल्या आहेत. आज तुमच्याकडे येणारे पेशंट यांची भूमिका आहे ते. कारण तो पेशंट सुटणार आहे कधी ना कधी त्या आजारातून. आजारातून नाही सुटला तर आयुष्यातून सुटणार आहे. पण तुम्ही त्याच्याबरोबर कसे वागलात ही गोष्ट फार अंडरलाईन होणारी आहे. तुम्ही त्यांना माणुसकीनं जवळ घेतलं. कारण डॉक्टर हा देवानंतर डॉक्टर मानला जातो. आणि आमच्या सिनेमावाल्यांनी काय केलं, डॉक्टर सुद्धा म्हणतो जाऊ द्या आता देवाचं नाव घ्या काही सांगता येत नाही यांचं. पण ते सिनेमा म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्ष डॉक्टर आटोकाट प्रयत्न करतो त्या पेशंटला वाचवण्याचा. आणि अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचा जो बाजार झालेला आहे त्या बाजारात आपण नाहीत हे काही डॉक्टरांनी सिद्ध केलं तर हे जग पुन्हा चांगल्या अवस्थेत येईल याची मला खात्री आहे. उच्च शिक्षा विभूषित डॉक्टर असणं ही फार महत्वाची गरज झाली आहे ग्रामीण भागाची. पायाभूत आरोग्य सुविधा जशा शहरातल्या माणसाला लागतात तशाच ग्रामीण माणसालाही लागतात. पूर्वीच्या काळात आपण सकस अन्न खात होतो, आपल्याकडे प्रदूषण कमी होतं त्यामुळे खेड्यापाड्यातली माणसं दणकत होते.
पण तो समज शहरामध्ये इतका अंडरलाईन झालाय. हा खेड्यातल्या माणसाला काय होतंय काही नाही, चालतो तो बिंदास दानादाना, 90 वर्ष पण दानादानाचा. पण त्या काळात ते सकस होतं म्हणून ती अवस्था होती. आता ते सकसत्व राहिले का? आज आपण इथं कार्यक्रमासाठी बसलोय, आपण वाहनं मोजली, एखाद्या रिकाम बसल्या बसल्यात त्याला कळेल आपण किती प्रदूषणामध्ये राहतो. आणि हे प्रदूषण जसं वाढीस लागेल तशा आरोग्य सुविधांची गरज ही सातत्याने निर्माण होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं कासार साहेब तुमचं अभिनंदन तुमच्या टीमचं याच्यासाठी की तुम्ही अत्याधुनिक इथे कसं उपलब्ध होईल ह्याचा विचार करताय. 2D इकोचं मशीन आणणं ही महत्त्वाची गरज आहे. संगमनेरपर्यंत पेशंटला जायला लागू नये, त्याची इथल्या इथे सर्व ट्रीटमेंट व्हावी, हे तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी तुम्हाला मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. दवाखान्याचं नाव साई केअर असणं ही चांगली गोष्ट आहे. मी बऱ्याच बारचे नावं देवाचे वाचतो, म्हणतो काय याचं म्हणणं असेल बा, बारचं नाव देवाचं का म्हणून टाकायचं? मी काय म्हणायचं, त्या देवाला म्हणायचं की या इथं बसा प्यायला. काही गोष्टी आपण आपल्या सुधारल्या पाहिजेत, आपण आपल्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. आणि विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. गंध लावलेला प्रत्येक माणूस आध्यात्मिक असतो याच्यावर माझा विश्वास नाही, त्याबद्दल मला माफ करा. विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. त्याचं साधं उदाहरण म्हणजे एका गावात 2 कार्यक्रम ठरले एक दिवस, एक कीर्तनाचा ठरला आणि एक लावणीचा ठरला. 2 मित्र होते, एक टिळ्यावालं होतं एक बिन टिळ्यावालं होतं. टिळ्यावाला म्हणायला लागला चल महाराजाच्या कार्यक्रमाला जाऊ, बिन टिळ्यावाला म्हणलं नको येते महाराज नेहमीच येत आहे, आपण लावणी जाऊ लाईन लावणी काय नेहमी येते. दोघांमध्ये मतभेद झाले, टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिन टिळ्याचा लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो पहा. ते कीर्तनाला बसलेल्याला हळूहळू महाराजच आऊट फोकस दिसायला लागला. म्हटलं कोणती लावणी चालली असेल गड्या, पाडाला पिकला आंबा घेत असेल बाई, कसं नाचत असेल गड्या. महाराजाच्या जागी त्याला बाई दिसू लागली नाच. आणि तोच लावणीला बसलेला होता त्याला ती बाई आउट फोकस झाली. त्याला वाटलं सगळी जिंदगी आपण ह्यात बरबाद करायला लागलो, काय नालायक नाद आहे म्हणलं महाराज काय सांगत असेल, आयुष्य तुम्ही चांगल्या ठिकाणी न्या. नाही नाही म्हणलं उद्यापासून नाद बंद करायचं, चांगल्या मार्गाला लागायचं. विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. डॉक्टर कासारांना हा विचार येणं की माझ्या गावामध्ये मी शहरामध्ये, आता खरं तर शहरात प्रॅक्टिस चांगली जास्त चालते, शहरात डॉक्टर म्हणलं तर भेटत नाही. सुट्टीच्या दिवशी डॉक्टरला शोधणं म्हणजे कठीणच कर्म, त्या माणसांनी सुट्टी आहे त्यावर जीव जाऊ द्यायचा नाही. म्हणजे ते यमराजाचं त्याचं डायरेक्ट बोलणं हो असं अलीकडे वाटायला लागतं. यमराजाला हात जोडून आजचा दिवस राहू दे, डॉक्टरचं झाल्यावर बघू न्यायचं नाही मग. शहरामध्ये अशी अवस्था आहे. ग्रामीण भागामध्ये त्या पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. आपण सगळ्यांनी मानलं देव जेव्हा पाहिजे तेव्हा माणसाला नेतो हे जरी खरं असलं तरी माणूस रिपेअर होण्याच्या शक्यतेचा असला तर आपण त्याला रिपेअर केलं पाहिजे आणि त्याला ती सगळीकडे उपलब्धी पाहिजे. तुम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली ही पण खूप महत्त्वाची गोष्ट. या 2.5 लाख लोकसंख्येला तुम्ही जवळच्या जवळ ट्रीट कराल ही चांगली गोष्ट. आणि मी सांगितलं तसं तुमच्या OPD-मधला 1 तास असा ठेवा ज्यामध्ये तुम्ही गरीब पेशंटला अत्यल्प दरामध्ये ट्रीट करा, ते तुमचं पुण्याचं काम. वेगळी पुण्याची कामं करण्याची गरज नसते. आपल्या व्यवसायामध्येच आपण हे आपल्या भगवद्गीतेमध्ये तेच म्हणले की ते ईश्वराला सगळं कर्म अर्पण करायचं. आज मी जे काही करतोय ते तुझ्या चरणी आणि ही सेवा तू करतोयस तुझीच करून घेतोयस एवढं साधं मानायचं. वारकरी संप्रदायामध्ये तसं असतं. मी वारीचा कार्यक्रम केला तर मी त्यांना म्हणलं अँकरिंग करताना मी म्हणलं की वारीमध्ये विठ्ठल शोधण्यापेक्षा ही वारीच विठ्ठलाचं रूप आहे. त्यातला प्रत्येक जण विठ्ठलाचंच रूप आहे. जो सेवा वारकऱ्यांची करतो तोही विठ्ठल आहे, जो वारकरी आहे तोही विठ्ठल आहे. तो त्याचं विश्वरूप दर्शन पंढरपूरला आषाढीच्या दिवशी घेतो आणि झोपायला जातो असं म्हणलं ही कल्पना जास्त मला योग्य वाटते.
आपल्या सगळ्यांमध्ये चांगुलपणा असतो, फक्त तो जागा करायचा की नाही हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आता मला यांनी एक चिठ्ठी दिली आजोबांनी, ते म्हणले इथे तहसील कार्यालयासमोर 6 दिवस उपोषण चालू आहे शेतकरी बांधवांचं दूध वाढीसाठी. माझं वैयक्तिक त्यांना पाठिंबा आहे, ही भूमिका आजची नाही आहे. जोपर्यंत या देशातला शेतकरी पुन्हा त्याच्या समृद्ध जागेवर जात नाही तोपर्यंत या देशाचं काहीही महासत्ता होणं शक्य नाही. शेतकऱ्याला न्याय मिळणं गरजेचंच आहे. आणि काय आंदोलन आहे, तुम्ही दूध काय लिटरने घेता डॉक्टर साहेब, किती रुपये, कोण सर किती रुपये लिटरने घेतो आपण, 42. त्यांना भाव किती मिळतोय, 28. त्यांची मागणी काय, 6 रुपये वाढवून द्या, 34 रुपये द्या. काय चूक आहे, चूक काय? आपण जर पहिल्या वेतन आयोगापासून विचार केला त्या काळात, आता जी जुनी जाणती माणसं आहे त्यांना माहिती आहे, तेव्हा कपाशीचा भाव 500 रुपये क्विंटल होता, सोनं 400 रुपये तोळा होता, असं पाहिलेली एक पिढी काही जण बसले असते त्याच्यात. आणि एका तोळ्यात 11.5 ग्रॅम सोनं यायचं, आणि तेव्हा पगार 100-150 रुपयाच्या घरात होते. आज 2023 आहे, सोन्याचा भाव 50,000च्या पुढे आहे, एखाद्याचा पगार हा 75,000च्या पुढे आहे, कपाशीचा भाव 4,000-5,000च आहे अजून. अवकाळी पाऊस पडला तर काढणीला आलेलं भिजलं असेल त्यांनी काय करायचं आता, बघा तुमचं तुम्ही. त्यामुळे ह्या वर्गाला पाठिंबा मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत आहे. साधी मागणी, त्यात काही फार दुरापास्त मागणी नाही. सगळ्यांच्या जगण्याचा विचार होणं ही खरी आपली सगळ्यांची गरज असली पाहिजे. आपल्याला खूप मिळतंय म्हणून आपण इतरांकडे लक्ष न देणं, यामध्ये निसर्ग मग तुमच्याकडे पाहतो. निसर्गाने सुरू केलं आहे आता ते अवकाळी पाऊस, भूकंप, जगभरात तुम्ही बघा, तो त्याच्या पद्धतीनं बॅलन्स करणार आहे. आपण सर्वांनी समंजसपणाची भूमिका घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्यातला वाढलेला कडवटपणा एकमेकांविषयीचा कमी करणं ही आपली आजच्या काळाची गरज आहे. सगळ्यांच्या भूमिका त्याच आहेत. जो अति धनाढ्य आहे तोही 4 खांद्यावरूनच जाणार आहे, आणि जो अति गरीब आहे तोही 4 खांद्यावरूनच जाणार आहे. सगळ्याची मातीच होणार आहे. पण हे आकलन करून घेऊन मी थोडा वेळ त्यांच्यासाठी देईन, मी माझं काम त्यांच्यासाठी करीन, ही सद्बुद्धी या निमित्तानं सर्वांना येवो असा विचार व्यक्त करायला काय हरकत आहे. आज डॉक्टर कासारांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त हा आपण विचार मंथनाचा जो प्रयोग करतोय तो महत्वाचा आहे. तिने सांगितलं महाराजांचं, निवृत्ती महाराजांचं हेच गाव आहे ना. निवृत्ती महाराजांनी जनप्रबोधन करून कित्येक युवक व्यसनाच्या विळख्यातनं सोडले, मला त्यांचं जाहीर अभिनंदन करावं असं वाटतं. या मंचावरनं मी करतो. जे ईश्वराचं काम आहे ते त्यांच्या वाणीतनं बाहेर पडतंय. आणि मला वाटतं व्यसनमुक्त करणं तरुण पिढीला, यासाठी गावोगाव जाऊन त्यांनी कीर्तन करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला आवडतं, मी त्यांचे बरेच कीर्तनं ऐकलेत, त्यांना माहीत नसेल. मला बघितलं तर माझ्यावर म्हणतेन कदा ह्यो कस काय आलं इथे पटकन एखाद दिवशी म्हणायचे म्हणून म्हणलं कधीतरी महाराजाला राम राम झाला. पण जनजागृती करणं, जनप्रबोधन करणं यासाठी आयुष्य व्यसन आणि त्यातून स्वतंत्र आपलं आपलं सामाजिक कार्य करणं ही खरोखरीच उल्लेखनीय बाब आहे. आणि म्हणून महाराजांवर माझं प्रेम आहे. आज आपण इथे आलो समाजामध्ये काय करायचं. डॉक्टर कासारांच्या कामाबद्दल मला नेहमी, आता तुम्ही हे जर चांगल्या पद्धतीनं डॉक्टर साहेब सर्वसमावेशक भूमिका घेऊन हे डॉक्टरकीचं काम केलं तर ती अभिनंदनीय बाब का होईल. कारण एका जंगलामध्ये आग लागली आणि एक चिमणी चोचीतनं पाणी आणून त्यात टाकत होती, आणि तिच्या बऱ्याच खेपा झाल्यावर एक कावळा म्हणला तुझ्या पाण्याने थोडीच आग विझल. तर ती म्हणली आग विझल का नाही मला माहिती नाही,
पण उद्या घटनेबद्दल लिहिलं जाईल त्यावेळी माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांचं नसेल हे जास्त मला. डॉक्टर साहेब, त्या आग विझवणाऱ्यांच्या यादीत तुमच्या या हॉस्पिटलचं नाव येऊ द्या, या शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आलो. काही माणसं तुम्ही वाचा, आल्या आल्या एक ते आजी आहेत आणि त्यांची चिरंजीव मला म्हणले की माझ्या आईला भेटा. मी त्यांना भेटलो, मी म्हणलं की फक्त काय हा ICU विभाग आहे. पहिल्याच दिवशी सगळे चपलान बुट घालून तिथं गेले तर सगळ्याचा धुराळा तिथं उडतो, म्हणून मी सगळ्यांना बाहेर थांबवलो, मी त्यांना भेटून आलो. पण मूळ असं आहे की या आरोग्यभूत सुविधेसाठी तुम्ही आणि तुमची टीम जे काही काम कराल त्याच्या त्याला अकोलेकरांच्याच नाही तर आमच्यासारख्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आहे. जोपर्यंत ते काम चांगल्या मार्गावर आहे, बऱ्याचदा असं होतं की यश मिळाल्यानंतर, यश मिळवणं ही सोपी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने, पण यश टिकवणं ही भयंकर अवघड गोष्ट आहे. तुम्ही पहा, मोठमोठे ब्रँड्स तयार होतात, त्या ब्रँड होण्यासाठी माणूस मर मर धडपड करतो, पण एकदा तो ब्रँड यशस्वी झाला की त्याची पडझडच सुरू होते डायरेक्ट. तसं होता कामा नये. आपला ब्रँड आपल्या हयातीपर्यंत चांगल्या पद्धतीनं टिकला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. तुमच्या टीमला ते उमजेल समजेल याची मला खात्री आहे. आजकालचा सोशल मीडियाचा जमाना आहे. बरं, सोशल मीडिया इतका फास्ट आहे, तुम्हाला कुठेही खाटा 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 असं लगेच सांगता येतं ते. तो इतका सोशल मीडिया फास्ट झाला आहे, त्याची गोष्ट सांगायची, त्याच्या जंगलात एका झाडाखाली एक वाघ बसला होता, निवांत बसला होता तो, आणि वर एक माकड बसलं होतं. त्या माकडाला बघव ना, तो वाघ शांत बसलेला, तो खाली आला आणि त्याने एक त्या वाघाच्या थोबडीत मारली आणि गेलो पळून. ते वाघाला लक्षात यायलाच 2 मिनिटं गेले, ते म्हणलं माकड, मग तो उठला आणि त्या वाघ माकडाच्या माग लागला. माकड पुढं वाघ माग, माकड पुढं वाघ माग, पळापळ सुरू झाली. पण ते माकड उड्या मारत 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 थोडं फास्ट पुढं गेलं आणि त्याला जंगलात एक घर दिसलं माकडाला. तो शिरला, ते खोली होती, खोलीमध्ये तिथं त्याने बघितलं कुठल्या तरी म्हाताऱ्या माणसाच्या सगळ्या वस्तू होत्या, जॅकेट होतं, टोपी होती, चष्मा होता, मफलर होती. त्याने ते सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि तिथं मोबाईल ठेवला होता, ते मोबाईल बघत बसलं. मागनं वाघ आला, वाघ आला आणि त्याने बघितलं, अरे हे म्हातारं वाचायला लागलं. मग त्याने विचारलं, का हो इकडनं कोणी माकड पळून जाताना पाहिलं का तुम्ही? माकडाने मान वळवून न पाहता सांगितलं, कोणतं ते तुमच्या थोबडीत मारलेलं का? वाघ म्हणणं आलं पण ते व्हॉट्सअपला. इतक्या गतिमान पद्धतीचा हा सोशल मीडिया, पण हे दुधारी शस्त्र आहे. त्यामध्ये आपण स्वतःविषयी काय सांगणार आणि काय नाही. सोशल मीडियाने आपले कान हलके केले. मे बी मी सोशल मीडियाचा जो शेर ऐकला तो फार मस्त होता की अब तो शौक ही नहीं रहा कि खुद को साबित करूं, अब तो शौक ही नहीं रहा कि खुद को साबित करूं, अब तो आप जो समझो मैं वही हूं. सोशल मीडियामध्ये स्वतःच्या विषयीची भूमिका मांडणं हे भयंकर अवघड आहे. इतर लोक तुमची जी भूमिका मांडतील तीच खरी अशा अर्थाने होत. पण त्याचा एक चांगला भाग पण आहे. तुम्ही एक ग्रुप तयार करू शकता, तुम्ही एकमेकांना मदत करू शकता, एकमेकांचा माणुसकीचा विचार करू शकता, ज्याला ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकता. मला असं वाटतं की सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीनं वापर करण्याची गरज ही आजच्या तरुण पिढीची आहे. त्याचा नकारात्मक वापर काढून टाकला आणि सकारात्मक वापर ठेवला तर जग चांगलं व्हायला अधिक मदत होईल. आणि आजचा काळ चांगल्या वाईटाच्या संघर्षाचा काळ आहे, यामध्ये निश्चित चांगलं जिंकेल याची खात्री वाटते. कारण आता निसर्गसुद्धा त्या युद्धात उतरलेला आहे. निसर्ग त्याच्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित करतो. तो आधी माणसांना संधी देतो, माणसांना जमलंच नाही तर तो म्हणतो थांबा आता मी बघतो. आणि मग तो जेव्हा बघतो त्यावेळी राजाही राहत नाही आणि चपराशीही राहत नाही, सगळे एकत्रित आणतोतून एका माळेत बसत. त्यामुळे निसर्गाला ही मोठी संधी देण्याच्या अगोदर आपल्या आपल्यात सुधारणा होते का हे पाहणं खूप गरजेचं आहे. आज हे केवळ हॉस्पिटलचं उद्घाटन हे केवळ निमित्त आहे, पण इथे एक चांगली आरोग्याची गोष्ट सुरू होईल यासाठी या सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायला आलो. एरवी मी दुसऱ्या कुठल्या उद्घाटनांना, म्हणजे बिअर बार वगैरे अशा उद्घाटनांना जात नाही, कारण तिथून आपण सांगणार काय आणि तिथे गिराईक असणार काय, म्हणजे त्यांना गरजही पडत नाही म्हणा उद्घाटन आहे असं सांगायची. नुसती पाठी लावली की गर्दी जमा होते, काही काही ठिकाणं तशी असतात.
पण काही काही ठिकाणी मुद्दाम येऊन आपण सांगावं की इथे एक आरोग्यभूत सुविधाचं केंद्र आता झालेलं आहे आणि ते माफक दरात, जसं डॉक्टर साहेब तुमच्या प्रस्तावनेत तुम्ही माफक खर्च असा शब्द जो वापरलाय तो मात्र अंडरलाईन करून ठेवा. जे गोरगरीब आहेत त्यांना सवलतीच्या दरात तुम्ही ओपीडी दररोज एक तासभर ती समाजसेवा म्हणून तुमच्या ठिकाणी बसूनही तुम्ही केलं तरी सुद्धा ते फायद्याचं होईल आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांना तुमच्या या हॉस्पिटलचा जास्तीत जास्त फायदा हो अशा मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो.